20 वर्षांची अखंड विश्वसनीय परंपरा संदेश चष्मा घर सर्व प्रकारच्या ब्रँडेड गॉगलवर 15% सूट प्रत्येक फ्रेमच्या खरेदीवर 5-25% सूट एकाच वेळी 2 चष्मे खरेदी केल्यास दुसऱ्या चष्म्यावर 20% सूट ही ऑफर 2 एप्रिल 2022 ते 31 मे 2022 कालावधीत लागू राहील ठिकाण पहिला मजला संगमनेर बस स्टँड कॉम्प्लेक्स दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल अशोकराव देशमुख 92 70 37 41 74 आणि 91 50 290 290 पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या 122व्या जयंती निमित्तानं पुरस्कार वितरण सोहळा पार पडला सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या 122व्या जयंतीचं औचित्य साधून परंपरेप्रमाणे देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य आणि कलागौरव पुरस्कारांचं वितरण राज्यपालांच्या हस्ते झालं 95व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष भारत ससाने यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा साजरा झाला तर या कार्यक्रमाला बुलढाणा अर्बन बँकेचे अध्यक्ष राधेश्याम चांडक पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर रावसाहेब कसबे माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर राजेंद्र विखे पाटील खासदार डॉक्टर सुजय विखे माजी आमदार चंद्रशेखर कदम भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांसह प्रवरा परिवाराचे सर्व संस्थांचे पदाधिकारी हजर होते सुरुवातीला सर्वच मान्यवरांनी पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करत पुष्पचक्र अर्पण केलं लोकनेते खासदार डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्मृतीस्थळालाही पुष्पांजली अर्पण करत अभिवादन केलं गेलं तर यंदाच्या वर्षीचा साहित्य जीवन गौरव पुरस्कार किशोर बेडकिहाळ रवींद्र इंगळे चावरेकर अभय गुलाबचंद कांता मंगेश नारायण काळे के जी भालेराव हिरालाल पगडाल यांना देण्यात आला तर दत्ता भगत आणि छबूबाई चव्हाण यांना कलागौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप होतं 122व्या जयंती दिनानिमित्त आपण सर्वजण त्यांना अभिवादन करण्यासाठी एकत्रित आलेला आहोत आपले सर्वांचे मी विखे पाटील परिवारातर्फे स्वागत करतो त्याचबरोबर पद्मश्रींच्या कार्याचं स्मरण आणि शेतकऱ्यांचा सन्मान व्हावा या दृष्टिकोनातून पद्मश्रींची जयंती दिन हा शेतकरी दिन म्हणून साजरा करण्याची परंपरा राज्य सरकारने कायम ठेवली त्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रींचे मनापासून आभार मानतो लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांनी या पुरस्काराची संकल्पना आणली होती आणि त्याची सुरुवात देखील त्यांनी केली आणि मला आनंद होतो की 32 वर्षापासून ही परंपरा अव्याहतपणे सुरू आहे आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये माननीय आमदार सॉरी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि आपले कसबे साहेब असतील सगळ्यांनीच फार मोठं योगदान या पूर्ण 32 वर्षाच्या प्रवासामध्ये ठेवून आपल्या महाराष्ट्रामध्ये असलेल्या साहित्य आणि कला क्षेत्रामध्ये मोठं योगदान देणारे सर्व सन्माननीय व्यक्ती यांचा सन्मान आणि या सन्मानाचा जयंतीशी संलग्नता ठेवून या ठिकाणी आज हा कार्यक्रम घेण्याचा मान या पुरस्कारामुळे प्रवरा परिसराला मिळत आहे दरवर्षीप्रमाणे या कार्यक्रमाला आपण जेव्हा व्यक्तींचा विचार करतो व्यक्तींची निवड करतो की या कार्यक्रमामध्ये असे कोण व्यक्ती येतील ज्याला या कार्यक्रमाची शोभा वाढवेल आणि जेव्हा या गोष्टीची चर्चा झाली तेव्हा महामहिम राज्यपाल आरिफजी मोहम्मद खान साहेब यांना प्रमुख अतिथी म्हणून निवडण्याचा निर्धार माननीय साहेबांनी केला त्याचबरोबर सालाबाद प्रमाणे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माननीय भारतजी सासने साहेब यांनी देखील या कार्यक्रमाला येण्यास मान्यता दिली या कार्यक्रमाचे अध्यक्ष होण्यासाठी मान्यता दिली त्याबद्दल मी त्यांचे देखील मनापासून आभार मानतो त्याचबरोबर बुलढाणा अर्बन बँकेचे संस्थापक चेअरमन माननीय राधेश्यामजी चंडक साहेब असतील सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय शिवराज सिंग साहेब असतील या सगळ्यांनी
आज या कार्यक्रमाला हजेरी लावून या कार्यक्रमाची शोभा वाढवली हा आपल्या प्रवरेचा सन्मान आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीने सर्वांचं सर्वात प्रथम मनापासून स्वागत करतो, आभार मानतो आणि एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या सगळ्या मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करावं. माननीय राज्यपालांचं बाबतीत सांगायचं झालं तर शब्द कमी पडतील. आपल्या राजकीय आणि सामाजिक जीवनातून काम करत असताना आमदार या नात्याने, लोकसभेमध्ये खासदार या नात्याने, केंद्रात मंत्री या नात्याने अविरत देशासाठी पूर्ण आयुष्य त्यांनी काम केलं आणि त्याचबरोबर ते राजकारणी नसून त्यापेक्षा महत्त्वाचं एक साहित्यिक आहेत. त्यांचं वाचन, त्यांचा हा पूर्ण प्रवास आणि साहित्याशी असलेला जो काही त्यांचा लगाव आहे त्या आधारावर मला असं वाटतं की आज या कार्यक्रमाला ते आल्याने या कार्यक्रमाची शोभा द्विगुणित झालेली आहे आणि म्हणून मी त्यांचे देखील मनापासून आभार मानेल. ज्येष्ठ विचारवंत माननीय किशोर बेडकी काल, ज्येष्ठ लेखक श्री राधेश्याम जी है, जागरूकता से, चेतना से और उन मूल्यों को और आदर्शों को अपने जीवन में चरितार्थ करने से. अभी मैं सुन रहा था, मैं पूरा समझ नहीं पाया, लेकिन मोहनजोदारो, हड़प्पा जो हमारी प्राचीन संस्कृति है उसके बारे में कुछ बातें कही जा रही, सही बातें कही जा रही थी और शायद कोई किताब भी उसके ऊपर. अब आप इस पे सोचिएगा कि आज से हजारों हजार साल पहले वहां से खुदाई में जो कुछ निकला है वो हमें ये बताता है कि दुनिया में जब ज्यादातर लोग पेड़ों पे या केव्स, केव को क्या कहेंगे सर, गुफा, जब दुनिया में लोग पेड़ों पे या गुफा में रह रहे थे तब हमारे यहां न केवल नगर बसे हुए थे बल्कि उनके अंदर पानी की व्यवस्था थी, उनके अंदर सफाई की व्यवस्था थी, ये हमें पता चल रहा है. लेकिन इसी के साथ ये ध्यान रखने की जरूरत है कि अभी तक हम उस भाषा को जो वो प्रयोग करते थे अभी हम उसको पता नहीं क्या शब्द प्रयोग करना चाहिए, डिसाइफर नहीं कर पाए. हम अभी जो लिखे हुए हैं, शब्द लिखे हुए हैं, लेकिन हम अभी तक जो हमारे विशेषज्ञ हैं वो उसकी खोज में लगे हुए हैं कि ये सही है बात सर, लगे हुए हैं. लेकिन किसके माध्यम से जानने की कोशिश कर रहे हैं, उन शब्दों के माध्यम से जो तब लिखे गए थे. उन घरों को भी अगर समझना है, उस सीवरेज सिस्टम को अगर समझना है जो हम वहां देखते हैं तो वो उसके लिए भी उन शब्दों को जानना आवश्यक. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केलं आणि सर्वांचे आभारही मानले. प्रभरा परिवाराच्या वतीनं सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. तर या कार्यक्रमाला जिल्हाभरातून विविध संस्थांचे पदाधिकारी, साहित्यप्रेमी मोठ्या संख्येनं हजर होते. लखन गव्हाणे, सी न्यूज मराठी, लोणी.